राज्यातील नेत्यांमध्ये खेळाडू वृत्ती संपली राजकारणाचा दर्जा मोठ्या प्रमाणात पडला मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असता पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की राज्याच्या नेत्यांमधील खेळाडू वृत्ती संपलेली आहे सध्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचा दर्जा मोठ्या प्रमाणात खाली पडलाय अगोदरचा काळ आणि या काळामध्ये खूप मोठा फरक निर्माण झालाय पूर्वी गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख यांच्या भाषणाचा कलगी तुरा पाहिला मात्र यामध्ये टीका करताना वैयक्तिक टीका कोणावरही होत नव्हती मात्र आता एकदम खालच्या दर्जाची टीका करण्यामध्ये राज्यातील नेते मंडळी गुण असल्याचा टोला राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी लगावलाय यावेळी गिरीश महाजन म्हणाले की अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहरात क्रीडा विद्यापीठ भावी अशी इच्छा असून या संदर्भात मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली असून लवकरच औरंगाबाद शहरात क्रीडा विद्यापीठाची निर्मिती करण्यात येईल असं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं सांगितलं खेळाडू खेळाडू दाखवावी आपले महाराष्ट्रातले राजकारणी कधी खेळाडू दाखवणार आहे ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करतात नाही तो एक खेळाचाच एक भाग आहे तो राजकारणातले खेळ वेगळे आहेत क्रीडा क्षेत्रातले खेळ वेगळे आहेत मला वाटतं पण आता ती पातळी सुद्धा सध्या खूप घसरत चाललेली मला असं वाटतंय खरं आहे आपण जे म्हणत आहेत की तिथे खेळाडू ते कधी दाखवणार पूर्वी ती खिलाडू ती आपण बघितली असेल मी तीस वर्ष झाले आमदार आहे मी गोपीनाथजी मुंडेंना बघितलेलं आहे मी विलासराव देशमुखांना बघितलेलं आहे मी मनोहर जोशींना बघितलेलं आहे त्यांना ऐकलेलं आहे आणि त्यावेळेचा सगळा कलगीतुरा त्यावेळेची भाषणं त्यावेळेची ती भाषणांची त्याव मजा ही एक खरं आता राहिलेली नाही आता ज्या पद्धतीने अतिशय अगदी सूड भावनेने वागलं जातं आहे ते खरं अपेक्षित नाही आहे परंतु काळ बदलत चालला आहे वेळ बदलत चाललेली आहे आणि त्यामुळे सगळा हा दर्जाही मला वाटतं घसरत चालला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी औरंगाबाद